ज्योतिषशास्त्रानुसार देवांचा गुरु बृहस्पती जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांच्या ज्ञान बुद्धिमत्ता शिक्षण संतती परोपकार पितापुत्राचे नाते सुख समृद्धीवर दिसून येतो. 22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 6:12 बृहस्पती मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. तर 27 तारखेला गुरु मेष राशीत उदय होणार आहे. गुरुचा उदय होताच शुभ कार्याला सुरुवात होईल. दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार गुरुच्या उदयामुळे अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात आनंद येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी. पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. त्यातली पहिली रास आहे मेष रास. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या पहिल्या घरात गुरुचा उदय होत आहे. या राशीमध्ये बृहस्पती 9व्या स्थानाचे स्वामी आहेत. त्यामुळे या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. गुरुच्या उदयामुळे तुम्ही करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकतात. तर नोकरदार वर्गाला प्रमोशन सुद्धा मिळू शकते. व्यवसायातही भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. यासोबतच तुम्हाला समाजात मान सन्मान मिळू शकतो. दुसरी मिथुन रास. या राशीच्या 11व्या स्थानी गुरु उदय होणार आहे, ज्याला इच्छा आणि समाधानाचे स्थान मानले जाते. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते, तर नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी गुरुचा उदय शुभ ठरू शकतो. यासोबतच आर्थिक स्थितीही चांगली राहण्याची शक्यता आहे. तिसरी कर्करास. या राशीच्या 10व्या स्थानी गुरुचा उदय होत आहे, त्यामुळे तुम्हाला करिअर पद आणि प्रतिष्ठा यामध्ये खूप फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर कष्ट करणाऱ्यांच्या प्रयत्नांना यश मिळू शकते. व्यवसायात लाभ सुद्धा होऊ शकतो. चौथी सिंहरास. या राशींच्या लोकांसाठी गुरुचा उदय लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या 9व्या स्थानी गुरुचा उदय होत आहे, त्यामुळे या राशींच्या लोकांना व्यवसायात लाभ होऊ शकतो. पण यावेळी त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पाचवी धनुरास. या राशींमध्ये गुरु 5व्या भावात उगवत आहे. हे घर बुद्धिमत्तेचे आणि मुलांचे मानले जाते. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीतच लाभ मिळू शकते. बरेच दिवस थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. व्यवसायात थोडीशी अडचण येऊ शकते, परंतु वेळेनुसार सर्व काही ठीक होऊ शकते. सहावी मीनरास. या राशीच्या 2व्या स्थानी गुरुचा उदय होणार आहे. अशा परिस्थितीत या राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती खूप मजबूत राहू शकते. यासह उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. व्यवसायातही नफा होऊ शकतो. शिवाय तुम्हाला कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येण्याची शक्यता आहे. तर मंडळी, या भाग्यवान राशींमध्ये तुमची सुद्धा रास आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.